नमस्कार मैत्रिणींनो, तुम्हाला सुद्धा माझ्यासारखा एकच प्रश्न पडतो का सकाळ संध्याकाळी? अरे यार, आज भाजी काय करू? सो भाजी काय करू विचार करून झाल्यानंतर पूर्ण फ्रीजमध्ये बघितलंय मी काय आहे भाजीला. सो भाजीला काहीही असतं आपल्याकडे, पण ना कधी कधी कोणती भाजी खाऊशी वाटत नाही, जीवावर येते. मग नंतर मला एक गोष्ट आठवली की मी आईकडे जेव्हा गेली होती ना, तेव्हा आमची शेजारची एक मुलगी मला विचारत होती की ताई तू सोयाबीनच्या वड्याची भाजी कशी करते ग. सो मला त्याच्याहून आठवलं की चला आता आज सोयाबीनच्या वड्या मला दिसल्या ना, त्याचीच भाजी करूया. सो प्रोसेस तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसते, कारण काय का मी खूप फास्ट केला आहे. मी जेव्हा यूट्यूबवर व्हिडिओ बघते ना, तेव्हा मी त्या व्हिडिओला फास्ट करून बघते. तर मग मी विचार केला, मी फास्ट करून बघते व्हिडिओ तर तुम्ही लोक पण फास्ट करूनच बघत असेल ना, तर मग फास्टच व्हिडिओ का बनू नये आपण? हे सगळी प्रोसेस तुम्हाला दिसतच आहे, ते सांगण्याची गरज नाही. फक्त त्याच्या मागची मॉरल ऑफ द स्टोरी हे आहे हे की मला कोणीतरी माझ्या गावाकडच्या मुलींनी विचारलं होतं की सोयाबीनच्या वड्याची भाजी कशी बनवायची ना, म्हणून मग मी विचार केला की चला सोयाबीनच्या वड्याची भाजीच बनवूया. सो मी रस्सा भाजी बनवली आणि थोडंशा बॉईल केलेल्या वड्या ठेवल्या होत्या मी, त्याला मिक्सरच्या भांड्यात लावते, कोथिंबीर टाकते, थोडंसं अद्रक, 2-3 लसणाच्या पाकड्या, मीठ आणि जिरे घालून त्याला मी मिक्सरमधून थोडं फिरवून घेते असं दरदरं, आणि त्याचीसुद्धा अशी एवढी मस्त अंडाभुर्जीसारखी भाजी लागते ना. ओफो, कधीतरी कंटाळा आला ना रस्सा भाजीचा मसाला वगैरे करायचा, तर ही पण भाजी तुम्ही करू शकता. खूप छान आणि अमेझिंग अशी लागते ती भाजी. पहिले ना मला पण आवडायचं नव्हतं सोयाबीनच्या वड्या, ॲक्च्युली मी पण कधी केल्या नव्हत्या, पण जेव्हा मी केल्या ना आईकडे, माझ्या मैत्रिणीने एका सांगितलं होतं ती करत असते, जेव्हा मी आईकडे केल्या ना तेव्हा माझ्या आईने बाजूच्या बाईला भाजी दिली तर तिच्या मुलीला खूप आवडलं, तर ती मला म्हणाली होती की मला भाजी शिकवशील ताई, तर तेव्हा तर शिकवणं झाली नाही मला. सो मी आज व्हिडिओच बनवला आणि तुम्ही पण व्हिडिओ पाहून तुम्ही पण बनवू शकता, कारण खूप सारे व्हिडिओज मिळतात आपल्याला बघायला, पण फास्ट होत नाही. माझा खूप फास्ट व्हिडिओ आहे आणि अगदी 2 मिनिटाचा व्हिडिओ आहे. हे जेवायला आले दुपारी, दीड वाजता यांना विचारलं कशी झाली भाजी, खूप छान झाली अशी म्हणत होते. मला ना सोयाबीनच्या वड्याची भाजी भातासोबत खायला जास्त आवडते, आणि जेवण झाल्यानंतर माझं ना एक पार्सल आलं आहे पर्पलवरून. सो ते पार्सलसुद्धा मी तुमच्यासमोर अनबॉक्सिंग करते, कारण पार्सल आल्यानंतर मला रावत नाही, ते कधी खोलून कधी बघू असं होते. पर्पलची ना बॉक्सिंगच म्हणजे पॅकेजिंग खूप छान असते, ते अनबॉक्सिंग करायला खूप मजा येते मला. आणि पार्सलमध्ये काय आलं हे तुम्हाला शॉर्ट्स व्हिडिओमधून बनवून मी सांगेन नक्की तुम्हाला. पण माझा हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्कीच आवडला सांगा, आणि आवडला तर लाईक करा.